तर आज जो मुख्य विषय आहे, एकच मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. कारण आम्ही बाव करून घेतो उद्योजकता, उद्योजकता म्हणजे फक्त पैशाच्या मागं लागलेली लोक. चूक नाही त्याच्यामध्ये काहीच खरं, म्हणजे पण एक तिटकारा काही जणांच्या मनामध्ये असतो, नाही आम्हाला सामाजिक कार्य करायचं आहे किंवा असं समाजामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, उद्योजकता वगैरे असं करायचं, मी गैरसमज आहे त्याबद्दल, तो मला फक्त दूर करायचा आहे. आणि आज जी गोष्ट सांगणार आहे, जी महत्वाची क्वालिटी उद्योजकामध्ये असली पाहिजे, उद्योगी व्यक्तीमध्ये असली पाहिजे, तुम्हा आम्हा सर्वांमध्ये असली पाहिजे आणि ती कशी वाढीस लागेल याबद्दल आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे, ते मी तुम्हाला काही उदाहरणासहित सांगणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला काही सुचवायचं असेल, तुमच्या काही अपेक्षा असतील, तर त्यासाठी वेळ देणार आहे. आणि जर वेळ मिळालाच तर आपल्यामध्ये एक इंट्रोडक्टरी सेशन, म्हणजे आईस ब्रेकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, एक जस्ट तुमचं इंट्रोडक्शन, यासाठी वेळ द्यायचा आहे. शक्यतो हा मी प्रोग्राम मी पुढच्या वेळेला ठेवेन, पण आता मला पहिला सांगू द्यात महत्वाची क्वालिटी काय आवश्यक आहे, आणि त्यानंतर तुमच्या काही शंका असतील, सजेशन असतील, किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल, तर त्यासाठी वेळ देऊया. मी सुरुवात करतोय एका यशस्वी उद्योजकाच्या कोट पासून. कोण बोलू शकेल हे कोण यशस्वी उद्योजक आहेत, नाव काय यांचं? तुम्हाला बोलावं लागेल, कारण तुम्ही जे काही लिहिणार आहात ते किंवा चॅट करणार ते मला समजत नाहीये. हॅलो सर. येस, वॉरन बफे त्यांचं नाव. येस, कोण बोललं? सर मी अथर्व राणे. अथर्व, ब्रिलियंट ब्रिलियंट. तर वॉरन बफेट काय म्हणतायत, जर आज तुम्ही एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये असाल तर त्याचं कारण काय आहे, तर काही वर्षापूर्वी कोणीतरी ते झाड लावलेलं होतं म्हणून तुम्हाला आज सावली मिळालेली आहे. खूप मतितार्थ आहे या वाक्यामध्ये. अनेकांनी मोठी कामं करून ठेवलेली आहेत, बस त्याचा आसरा, त्याची सावली, त्याचा आधार आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला घडायचं आहे. दुसरा एक कोट मी तुम्हाला सांगतो, इथं नावच दिलेलं आहे पण जर कोणी वाचलं तर मला सांगलीस हे व्यक्तिमत्व कोण आहे, नाव दिलेलं आहे तिथं. जेआरडी टाटा. येस, जेआरडी टाटा, द ग्रेट एंटरप्रेनर. तर त्यांचं वाक्य बघा, नो सक्सेस ऑर अचीवमेंट इन मटेरियल टर्म्स इज वर्थ व्हाईल अनलेस इट सर्व्हज द नीड्स ऑर इंटरेस्ट ऑफ द कंट्री and its people and is achieved by fair and honest means. आजचं जे काही माझं डिस्कशन आहे, आज मला जी काही क्वालिटी सांगायची आहे, ती ह्या कोट मध्ये ठासून भरलेली आहे. जेआरडी टाटा काय म्हणतायत, कुठलेही यश किंवा अचीवमेंट जे आम्हाला जाणवते, मग ती पैशाच्या बाबतीमध्ये, प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये, मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये, ही यशस्वी समजू आपण, ती योग्य असेल कधी, जर ती आपल्या देशाची नीड, देशाची गरज, समाजाची गरज, लोकांची गरज आणि काय आवश्यकता आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अगदी प्रामाणिकपणे आणि फेअर प्रॅक्टिस, त्याला म्हणू इथिकल प्रॅक्टिस जर असेल, तर तीच खरी यशस्वी वाटचाल असेल, तेच खरं यश असेल. तर यश म्हणजे नेमकं काय याबद्दल जेआरडी टाटा, एक सक्सेसफुल एंटरप्रेनर, यांचं काय वाक्य आहे ते मी तुम्हाला सांगितले, आणि याला अनुसरूनच आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. आपल्याला जर यशस्वी व्हायचंय तर आपल्यामध्ये तो एक महत्वाचा गुण आवश्यक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट, मोस्ट इम्पॉर्टंट वर्च्यू, मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी. बरं, मी जे काय बोलतोय आता, जे काही विधान सांगितलंय, समजले तुम्हाला? जरा बोला तुम्ही. येस सर. येस, एकच आवाज येतोय, अजून मला दोन तरी आवाज हवेत. येस सर. अजून एखादा? येस सर. ओके, गुड. आता काही एक इतिहासामधली वेगवेगळे उद्योगी व्यक्ती, वेगवेगळ्या उद्योगी व्यक्ती, उद्यमशील व्यक्ती, यशस्वी व्यक्ती, यांची काही उदाहरणं सहज देणार आहेत. फक्त यांच्या पुरताच आपल्याला सीमित राहायचं नाहीये, आणि नुसतं ते विधान किंवा ती व्यक्ती, त्याचं चित्र, त्याचा फोटो, हे आपल्याला महत्वाचं नाहीये, तर त्याच्यापासून मिळणार आपली शिकवण आणि आपण कशी ती अंमलात आणतो हे महत्वाचं आहे. पण तुमच्या ह्या उद्योजकता ह्या कन्सेप्टला एक वेगळी डायमेन्शन देण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर काही व्यक्तिमत्व सादर करतो. एक पहिलं व्यक्तिमत्व, आपला सर्वांना आदरणीय व्यक्तिमत्व, छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांचे पुत्र संभाजी राजे, दोघेही यशस्वी उद्योजक आहेत. खूप काही शिकण्यासारखं आहे. तर हे यशस्वी उद्योजक कसे, जर असा काही प्रश्न असेल तर आपण त्याबद्दल डिस्कशन करू. दुसरं एक दाम्पत्य, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, त्यांचंही जे कर्तृत्व आहे ते खूप उद्यमी आहे, हे एक यशस्वी उद्योजक आहेत. प्रश्न पडेल किती कमाई केली त्यांनी,
कमाई हा उद्देश नसतो उद्योजकाचा. कमाई हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आपण जे शिकणार आहोत नंतर तुम्हाला जे प्लॅन बिझनेस प्लॅन वगैरे करावा लागणार आहे त्यामध्ये कमाई हे एक ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. पण त्याच्यासाठी एक सर्वात महत्वाचा जो गुण आवश्यक आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे. यासाठी म्हणून मी तुम्हाला उदाहरण देतोय. पहिलं उदाहरण दिलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांचे सुपुत्र संभाजीराजे. दुसरं उदाहरण महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले. तिसरं उदाहरण तुमच्या समोर मांडतोय आपल्या सिंधुदुर्गचे सुपुत्र, नाव दिलेलं आहे तिथं, आप्पासाहेब पटवर्धन. कोण सांगू शकेल आप्पासाहेब पटवर्धन यांची कारकीर्द सिंधुदुर्ग मधील कुठल्या गावामध्ये झालेली आहे? हॅलो सर. येस. वागदे कणकवली. एक्झॅक्टली. काय नाव तुझं? गौरवी घाटे. येस गौरवी. कणकवलीचे सुपुत्र. गोपुरी आश्रम वागदे येथे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. पण तो त्यांनी लढला आणि त्यावेळेला गांधी फिलॉसॉफी ते म्हणायचे त्यांचं जे कर्तृत्व आहे हे पण एक यशस्वी उद्योजक आहेत. आपल्याकडचे यशस्वी उद्योजक. आता आपल्याकडचे पलीकडचे असा हा महत्वाचा विषय नाहीये. आपण काय शिकणार आहोत, आपल्यामध्ये काय बांधणार आहोत हे महत्वाचं आहे. आणि ह्या सर्व ह्या व्यक्तिमत्वातून आपला एक सार काढायचा आहे किंबहुना मी म्हणेल तुम्हालाच सार काढायचा आहे. आणि तो म्हणजे एक गुण असेल आवश्यक आहे उद्योजक होण्यासाठी. त्यानंतर पुढचं एक व्यक्तिमत्व तुमच्या समोर मांडतो. येस कोण सांगू शकेल कोण आहे व्यक्तिमत्व? सिंधुताई सपकाळ. येस. कोणी सांगितलं उत्तर? गौरवी घाटे. येस गौरवी. गुड. हे एक डॅशिंग मराठी व्यक्तिमत्व. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला समजेल किती शिकलाय व्यक्ती याच्यापेक्षाही कसं कल्चर स्वतःवर करून घेतलेलं आहे, कसे वर्च्यू स्वतःमध्ये ऍड केलेले आहेत हे महत्वाचं आहे. आणि अशा अशी गुणवत्ता तुमच्यामध्ये पण आहे, फक्त त्या गुणवत्तेला वाव द्यायचा आहे आपल्याला. आता हल्ली एक गाजलेलं व्यक्तिमत्व आता प्रोफेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू, पण त्याच्याबरोबर त्यांनी एक एथिकल पॉइंट पण अजूनपर्यंत तरी लावून धरलेला आहे असं एक व्यक्तिमत्व तुमच्या समोर मांडतो. यस याबद्दल कोणाला माहिती आहे हे कोण आहेत? एक वेगळ्या शैलीतून कसा कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचावा. अगदी 80 वर्षाच्या वृद्धापासून 9 वर्षाची एक मुलगी पण त्यांची विद्यार्थिनी आहे आणि त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे त्या विद्यार्थिनी त्यांचं लेक्चर ऐकून लक्षात ठेवून. पण त्यांची एक वाटचाल जी आहे ती एका धाग्याला पकडून आहे, तो धागा आम्हाला शोधायचा आहे. दुसरं एक मराठमोळे व्यक्तिमत्व तुमच्या समोर मांडतो. इथं नाव दिलेलं आहे पण पूर्ण नाव कोणाला माहिती आहे का? पूर्ण नाव म्हणजे पहिलं नाव आणि आडनाव बस. विदर्भातले एक शिक्षक. जसे खान सर प्रसिद्ध आहेत तसे मराठीमध्ये हे प्रसिद्ध आहेत. यस कोण नाव सांगू शकेल? हे नितेश कराळे सर विदर्भ वर्धा जिल्ह्यामध्ये काम करतायत. तर ही जी काही सर्व व्यक्तिमत्व तुमच्या समोर मांडली जरा जस्ट रिव्हाइज करूया. पहिले दोन व्यक्तिमत्व म्हणजे पहिल्या चित्रामध्ये कोण? छत्रपती शिवाजी राजे आणि शंभूराजे. यस. दुसऱ्या चित्रामध्ये मी काय कोण दोन व्यक्तिमत्व तुमच्या समोर सादर केली होती? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. ब्रिलियंट आन्सर. येस. आणि तिसऱ्या चित्रामध्ये? आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन. चौथ्या चित्रामध्ये? सिंधुताई सपकाळ. येस. पाचव्या चित्रामध्ये? खान सर. आणि सहाव्या चित्रामध्ये आता हे तुमच्या समोरच आहे. येस नितेश कराळे. मित्र हो, या सर्व व्यक्तिमत्वामध्ये एक धागा कॉमन आहे आणि यशस्वी सर्व व्यक्तीमध्ये तो धागा असतोच. तर या सर्वांमध्ये काय आहे जेणेकरून त्यांनी असलेल्या समस्येवरती उपाय शोधलेले आहे. जो उद्योजक असतो तो समस्या शोधतोच, समस्येवरती उपाय शोधतो म्हणून त्याला उद्योजक म्हणतात. उपाय शोधतो आणि ऍक्शन घेतो म्हणून त्याला उद्योजक म्हणतात. पण ह्या जर समस्या तुम्हाला समजायच्या असतील, समस्या तुमच्या समोर यायच्या असतील, समस्येवरती उपाय शोधायचा असेल आणि महत्वाचं म्हणजे एक्झिक्युशन, महत्वाचं म्हणजे कार्यवाही जर तुमच्याकडनं व्हायची असेल तर तुमच्यामध्ये तो गुण आवश्यक आहे. कोण सांगू शकेल या सर्व व्यक्तिमत्वामध्ये एक गुण कॉमन आहे, काय असेल गुण? जस्ट गेस. सर, दे सॅटिस्फाय द नीड ऑफ द पीपल. दे सॅटिस्फाय द रिझल्ट. इज अ रिझल्ट. बट बेसिकली व्हॉट वेअर दे, हाऊ वेअर दे, कसे होते ते, त्यांचं मन, त्यांची चित्तवृत्ती किंवा त्यांची विचार करायची क्षमता म्हणण्यापेक्षा वृत्ती कशी होती, काय बेस होता असेल त्यांच्या वागण्यामध्ये, कृती करण्यामध्ये, विचार करण्यामध्ये. शिवाजी महाराज
प्रॉब्लेम सॉल्विंग ऍटिट्यूड हा उद्योजकामध्ये असतोच, पण सर्वात महत्वाचा तो ऍटिट्यूड येण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी पाहिजे. ते काय पाहिजे? जे शिवाजी महाराजांमध्ये होतं, संभाजी राजांमध्ये होतं, आणि सर्व जे उदाहरण तुम्हाला सांगितलं त्यांच्यामध्ये, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामध्ये होतं, अप्पासाहेब पटवर्धन यांच्यामध्ये होतं, सिंधुताई सपकाळ यांच्याकडे आहे, नितेश कराळे सर यांच्याकडे आहे, खान सरांकडे आहे. काय आहे ते? बेसिकली फंडामेंटली हु आर दे, ते कोण आहेत, पहिला ते काय आहेत, म्हणून त्यांच्याकडनं आलं. अगदी रतन टाटांचं उदाहरण जरी आलं तरी आपण म्हणतो ओके काय उद्योजक आहेस, पण तरी पण त्याला सप्लिमेंटरी आपण जोडतो. काय ते नेमकं? येस, अजून सर मे बी टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सोसायटी. गुड गुड, अथर्व बरोबर आहे. समाजाची जबाबदारी आपण पेलवली पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, सबळ कार्य केलं पाहिजे. नुसतं वाटणं नसतं त्यांच्याकडे, तर त्यांच्याकडे कृती होते. ती कृती होण्यासाठी बेसिकली काय पाहिजे? त्यांना वाटतंय समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, बरोबर आहे. तर बेसिकली ते काय आहेत, त्यासाठी बेसिकली काय असलं पाहिजे आपल्याकडे, क्वालिटी, कोणती क्वालिटी असली पाहिजे. बरं, तुम्हाला हिंट देतो. मध्ये सलमान खान साठी एक डायलॉग आला होता आणि त्या डायलॉगचा पहिला शब्द आहे बीइंग. म्हणजे सलमान खान साठी तो म्हणून म्हणत नाहीये, मी एक हिंट म्हणून सांगतो. बीइंग बीइंग, त्यानंतरचा पुढचा शब्द आहे तो खूप महत्वाचा. सर बीइंग ह्युमन. येस, बीइंग ह्युमन. हे सर्व ज्या सर्वांची जी उदाहरण तुमच्या समोर मांडली, तर पहिला ते आदर्श व्यक्ती होते, जे स्वतः मुळात आदर्श माणूस, माणुसकीचे गुण त्यांच्यामध्ये ठासून भरले होते. म्हणूनच त्यांना वाटलं ना, तुम्ही जे काही उत्तर दिली जाता, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे माणूस असल्याशिवाय वाटूच शकणार नाही, काहीतरी उपाय काढलाच पाहिजे, हे माणूस असल्याशिवाय वाटूच शकणार नाही. तर त्यासाठी पहिला आपण काय असलं पाहिजे, माणूस, बीइंग ह्युमन. तर आजचा हा एकच धडा, जे माझ्या सर्व उदाहरणामध्ये मला एकच द्यायचं होतं, वी शुड बी ह्युमन फर्स्ट. आपण पहिला माणूस म्हणून काम करायचं. आम्हाला एक प्रार्थना असायची, खरा तो एकची धर्म. त्यामध्ये एक माणूस म्हणजे काय, या माणसाने माणसाशी माणसासम वागावे, हे जे काय एक मराठी काव्य आहे, त्यातून एकच. म्हणजे ही जर वृत्ती आपल्यामध्ये असेल, आहे प्रत्येकामध्ये, 100% आहे, फक्त त्याला आपल्याला काय करायचंय, वाढवायचंय. त्यामुळे तुम्ही आज एक महत्वाचं वाक्य लिहायला पाहिजे असं मला वाटतं. जर मला यशस्वी व्हायचं असेल, नक्की तुम्ही उद्योजक व्हालच, तर पहिला मी काय असलं पाहिजे, माणूस असलं पाहिजे. यस, माझ्या प्रेझेंटेशनचा सार तुम्हाला समजला? आता तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगू टाकू शकता किंवा बोलू शकता. आजच्या प्रेझेंटेशनचा सार, बीइंग ह्युमन, तुम्ही पहिला माणूस असलं पाहिजे, तर डेफिनेटली तुम्ही यशस्वी व्हाल, नक्की यशस्वी व्हाल. पण काय होतं, आम्ही चॅप्टर हा पुढे सुरू करतो. आता मला कमाई करायची आहे, कमाईसाठी टार्गेट ठेवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, आणि ह्यामध्ये आपण बेसिक आपलं स्वास्थ्य किंवा बेसिक आपली माइंडची रचना ही बिघडवून टाकू शकतो किंवा बिघडवू शकते. कदाचित कदाचित अर्थार्जन होऊ शकेल, पण स्टॅबिलिटी होऊ शकणार असं होऊ शकतं, ते वाईस नसेल. तर पहिला मूळ धडा म्हणजे आपण माणूस असलं पाहिजे, बीइंग ह्युमन. म्हणजे बीइंग ह्युमन इज अ वन ऑफ द क्वालिटी इन दॅट पर्स्पेक्टिव्ह आय एम सेइंग. तर मित्र, तुम्हाला समजलं मी काय म्हणतोय ते? तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण आता चॅट करू शकता, बोलू शकता, मला उत्तर पाहिजे प्रत्येकाकडनं. येस, 23 जण आहेत, तर येत आहेत का? ओके ओके ओके, गुड. येस, नेसेसरी. आता मी माझ्या बाजूनं सांगितलं की एकांगी मला लेक्चरिंग वगैरे नाही करायचंय, आता आपण डिस्कशन कडे येऊया. आता तुम्हाला सांगितलं, समजलं, कितपत योग्य वाटते मी जे बोललो, मी जे तुम्हाला सांगितलं. सांगण्यासाठी एकच वाक्य होतं, बी ह्युमन, बी ह्युमन, बी ह्युमन बीइंग, बीइंग ह्युमन, हेच मला फक्त सांगायचं होतं. पण हे सांगण्यासाठी मी 10-15 मिनिटं घेतली. पण मी जे काही सांगितलं जो सार आहे तो तुम्हाला योग्य वाटतो का, ह्याच्याबद्दल मला उत्तर द्या. येस, अथर्व म्हणतो व्हेरी रिलिव्हंट. येस, निखिल सहमत आहे. साक्षी म्हणते येस येस. दिव्य लक्ष्मी येस. देवेश येस. गुड. वैष्णवी गौरवी येस. ओके गुड. आता मित्रो, प्लॅटफॉर्म थोड्या वेळासाठी, वास्तविक मला 7 मिनिटं उरलेली आहेत, पण दुसरं एक काम करायचं आहे, कारण मी लगेच मीटिंग आवर्ती घेणार आहे. वेळ तुम्हाला कमी देतोय बोलायसाठी, पण पुढच्या वेळेला आपण जास्त वेळ देऊ. तुम्हाला काही सुचवायचंय, तुम्हाला काही सांगायचंय, तुम्हाला काही विचारायचंय. आपल्या क्लासरूममध्ये 100 पेक्षा जास्त मुलं आहेत, पण रजिस्टर झालेली फक्त 30 मुलं आहेत, तिच्या जवळपास रजिस्टर झालेली. आणि माहिती आता लेक्चरला आलेली पण त्या पण अजून रजिस्टर म्हणजे एक फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, गुगल फॉर्म. तर गुगल फॉर्म न भरलेले पण व्यक्तिमत्व आहे तिथं, तो भरावा त्यांनी. येस,
तुम्हाला काही शंका असेल तर विचारा, तो पण मी आजचा होमवर्क तुम्हाला सांगून ठेवतो. आज आपण काही शिकलो आणि जो कन्क्लुजन काढलं, कन्क्लुजन काढण्यापूर्वी काही व्यक्तिमत्व तुमच्या समोर मी मांडली. ती व्यक्तिमत्व जवळजवळ 6-1 चित्र होती तुमच्या समोर, म्हणजे व्यक्तिमत्व जास्त आहेत. त्या सर्व व्यक्तिमत्वांची नावं आणि आजचं कन्क्लुजन हे तुम्ही एका कागदावरती लिहायचे लिहायचे आणि ते पोस्ट करायचे. त्यामध्ये अजून तुम्ही काही व्यक्तिमत्व ऍड करू शकता, पण जी सांगितले तेवढी तरी निदान आलीच पाहिजेत. मग ते सिंधुताई सकपाळ असू देत, नितेश कराळे सर असू देत, नाहीतर अप्पासाहेब पटवर्धन, सगळ्यांची नावं ती आली पाहिजेत. आणि खालचं सार, आजचा सार, आजचं कन्क्लुजन, आणि तुम्ही स्वतःला कमिटमेंट द्यायची आहे, येस आय हॅव दॅट क्वालिटी, आय विल नर्चर दॅट क्वालिटी, आय विल ग्रो दॅट क्वालिटी, मी ती क्वालिटी वाढवणार आहे. आणि ही छोटीशी क्वालिटी आहे, खूप काही मोठी गोष्ट तुम्हाला सांगितलेली नाही, सगळ्यामध्ये आहे. आणि इथंच आपला हळूहळू आपला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. आणि हे तुम्ही स्वतःबद्दल आत्मपरीक्षण करायचं आहे, आत्मनिरीक्षण करायचं आहे, आणि पुढं तो गुण कसा वाढल्याबद्दल आपल्याला काम करायचंच आहे. येस, काही शंका बोला किंवा चॅटबॉक्समध्ये सांगा, विचारा. येस निखिल, नो डाऊट, येस राईट. असं असेल तर सगळ्यांनी म्हणा नो डाऊट, म्हणजे मी लवकर लेक्चर वाइंड करेन. येस शुभम सेड नो क्वेश्चन, सुरेखा सेड नो डाऊट, सोनाली सेड नो डाऊट, ओके ओके गुड गुड, दिव्यलक्ष्मी येस, देवेश प्रथमेश गुड, येस गौरवी गुड, गुड मंदार गुड, श्वेता गुड गुड, ओके. असा रिस्पॉन्स देत चला. आजचा होमवर्क समजलाय का एवढं मला सांगा. मी असाइनमेंट तयार करतो, कदाचित आता प्रोग्राम तो आता जॉईन दुपारी 2 असाइनमेंट 2 वाजेपर्यंत तुम्हाला मिळेल. त्या असाइनमेंट मध्ये तुम्ही पोस्ट करायचं आहे आज सांगितलं होमवर्क.